बरोबर असते का मग टॉस करण्यात येईल. चला बॉलरचं नाव सांगा बेटेगाव. शुभम आहे गोलंदाज. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. आजचा पहिला दिवस सर फ्रेंड्स चषक आपण बघत आहात. सरावचे जो उत्कृष्ट मैदान आणि खेळपट्टीचा विचार केला तर सातात समुद्र पार करीत गेला तरी खेळपट्टीशी भेटत नाही अशी खेळपट्टी इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते. हे खेळपट्टी बनवण्यासाठी लाल माती, हेवी रोलर, सॉफ्ट रोलर अशा वेगवेगळ्या रोलरचा देखील आपण उपयोग केला आहे आणि प्रत्येकाने त्या मातीचा अभ्यास केला आणि मधली माती बाहेर काढून टाकली आणि नवोदित माती टाकून पुनश्च हे मैदान तयार केलं आहे. कारण 5 वर्षाच्या कालावधीनंतर अवरांची स्पर्धा इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळते. दहा असतील दहा प्लेयर असतील तर एकच प्लेयर बाहेर ठेवावा लागेल. रूल्स आहेत बघा, 10 जर तुमचे खेळाडू असतील तर एकच खेळाडू बाहेर. चला विपुल, 10 खेळाडू असेल तर एकच खेळाडू तुम्हाला ठेवावा लागेल बाहेर. पंच सांगा तुम्ही त्यांना, नो बॉल द्या ना, ऐकलं नाही तर. 20 मिनिटं झाल्यात एक देखील चेंडू टाकला गेलेला नाहीये. चला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो शुभम आणि सलामीची जोडी जर तुम्ही विचार केली तर साहिल आणि प्रसाद. चला साहिल सलामीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. बेटेगाव तुम्ही देखील आयोजक आहात, मोठ्या स्पर्धा तुम्ही करतात, किती पापड बेलावे लागतात हे आपल्याला माहिती आहे. पहिला चेंडू टटवला आहे, जातो लाँग ऑफच्या रिझनच्या दृष्टीने. एक धावतो बघायला मिळते चेंडूच्या पाठीमागे खेळत जाईपर्यंत. इथे बाकी फलकावर धावसंख्या होते 2. तर पहिला चेंडूवर आपलं खातं उघडलंय. एक चांगली यस, आताचा खेळाडू 1 ओव्हरनंतरच येणार आहे. कंपल्सरी आहे ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी आहेत, नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. पहिला चेंडू 2 धावा निघत आहेत. ओ चांगला चेंडू, वेल कॅप्ट, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. बघा मी म्हटलं ना की ही विकेट अशी आहे, तुमच्यामध्ये क्षमता असाल ना तर तुम्ही भेदक गोलंदाजी करू शकतात. उचलटा मारा, चांगला रॅपिड चेंडू टाकू शकतात आणि म्हणूनच ती या विकेटची ख्याती आहे. लहान ग्राउंड जरी असलं तरी मोठमोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम मोठमोठ्या गोलंदाजाने इथे केलंय. ओ वॉट अ कम बॅक, वॉट अ कम बॅक, सुंदर कम बॅक केलाय. पहिला चेंडू 2 धावा गेल्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तो गोलंदाज होतो म्हणजे निश्चितच शुभम. एक शुभ सुरुवात तुमच्याकडे बघायला मिळतो साहिल आणि प्रसाद सलामीची जोडी. कौशिक इलेव्हन उनभाट संघाकडनं, कौशिक इलेव्हन उनभाट संघ हा निश्चितच गतवर्षीचा विजेता संघ होता सालवडच्या टुर्नामेंटचा. कौशल इलेवन, कौशल आहे कुशल नाही, कौशल लिहा. जो खेळाडू आमच्यातून निघून गेला, एक उत्कृष्ट अंडरआर्म खेळाडू आपण पाहिला होता. चांगला अपड्राईव्ह बघायला मिळतो कव्हरच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे 2-2 खेळाडू येईपर्यंत. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या वाढते पुन्हा 2 आणि फलका धावसंख्या लागल्या जातात त्या 4. कौशल हा देखील एका अपघातामध्ये आमच्यातून निघून गेला आणि दुर्दैवी अपघात झालं. प्रत्येक जो लोक हळहळली, कारण तसंच जर तुमचा विचार केला तर एक मोठं व्यक्तिमत्व लोकांना आवडणारा प्रत्येकाच्या मनात ज्याने स्थान मिळतो कौशल.
सुंदर गोलंदाजी हाताळताना तुम्हाला पाहायला म्हटलं ना मी, ही विकेट जी आहे ह्या विकेट मध्ये तुमच्यामध्ये कौशल्य असेल, गुणवत्ता असेल, तर तसे मी गोलंदाजी करू शकतात. आमचे प्रफुल मोरे देखील, प्रफुल घरात मॅच सरांनी उठताना फ्रेंड सरोवरचे खेळाडू, चेंडूला ट्रॅव्हल केला इथे, बाकी चेंडू जातोय, डोन डिक्लेअर झोन, दोन आहेत जाळीवर आदळला डायरेक्ट, दोन धावा तिकडे बहाल आहेत, डिक्लेअर झोन मध्ये सहा धावा झाल्यात, पहिलं षटक संपलं. बघा एक खेळाडू सर्कलच्या आत असताना देखील त्याने काम केलं, आता बाकी त्या खेळाडू मध्ये जायचंय, बुट घालायची आहेत कंपल्सरी लक्षात ठेवा, आता बाकी मध्ये जा. खूप चांगली गोलंदाजी, कारण एकच खेळाडू सर्कलच्या बाहेर असताना देखील ज्या पद्धतीने गोलंदाजी केलाय ह्या शाहिल नावाच्या गोलंदाजाने, शुभम नावाच्या गोलंदाजाने. तर पहिलं चला बेटेगाव संघ प्लीज घाई करायची आपल्याला, आणि यातील विजेता संघाला लगेच मॅच खेळावी लागेल याची कृपया नोंद घ्या. यातील विजेता संघ विरुद्ध साई सापणेश्वर सालवड असा दुसरा राऊंडचा सामना खेळेल आणि तो एक संघ आम्हाला बघायला मिळेल. आता बघू, चला बेटेगाव संघ थोडीशी घाई कर. हा विपुल एक जुना जाणता खेळाडू, जर आपण बेटेगावमध्ये पाहिलं तर दोनच खेळाडू असे आहेत जे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आज देखील हातभार लावत असताना. ओहा यस मंकी विकेट, इथे बाकी गडी आउट आहे, कारण नवीन नियमानुसार आपण जर पाहिला तर पहिला गडी तंबूत परततोय तो म्हणजे मंकी विकेट मध्ये, आणि पहिला मंकी विकेट घेणारा गोलंदाज जर आपण पाहिला तर तुम्हाला बघायला मिळतो तो विपुल हा सालवडचा गोलंदाज, बेटेगावचा फलंदाज, गोलंदाज आणि फलंदाज बाद झालाय तो. पहिला तर तुम्हाला बघायला मिळतो विपुल हा सालवडचा गोलंदाज, प्रसाद हा बाद होतोय आणि आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो सूरज. दोन्ही खेळाडूकडे मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते म्हणजे बेटेगाव संघाने. नाही हल्लीच्या काळामध्ये विकेट आहेत सांगायची गरजच नाहीये, नेमो बघा मित्रांनो, क्रिकेट नुसतं खेळू नका, क्रिकेटमध्ये रोजचे रोज नियम बदलतात, ते नियम तुम्ही बघायचं आहे. वॉर्निंग हा शब्द राहिलाच नाही म्हणून तो म्हटलाय ना, तुम्ही तुमच्या दिलेल्या रेषेमध्ये राहा, क्रीजमध्ये राहा. ओहो चेंडू हवे मध्ये गेलाय, इथे बाकी लॉंगचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि इथे सोपा झेल दिला जातोय, इथे बघता बघता दुसरा गडी पुन्हा तंबूत जातोय. चांगली गोलंदाजी हाताळताना विपुल बाकी तुम्हाला बघायला मिळतो आणि साहिल बाद झालाय. सरळ चेंडू टटवायचा होता लॉंगॉनच्या डोक्यावरनं, बॅटीवर काही तो बरोबर आला नाही आणि हवेमध्ये गेल्यानंतर लॉंगॉनच्या खेळाने सोप्पा झेल पकडलाय आणि दुसरा गडी तंबूत जातोय आणि फरकात धावसंख्या आहे ती सहा. चला फलंदाज अक्रॉस करा, जे नियम आहे ते तुम्हाला पाळावे लागतील, कंपल्सरीचे रूल्स क्रिकेटमध्ये जेवढे आहेत ते सगळे नियम इकडे पाळावे लागतील. तर दोन गडी तंबूत परतलेत आणि फरकात धावसंख्या लागल्या सहा, प्रथम फलंदाजी करत असताना हा भूमित ह्याच्याकडे कौशल्य आहे, हा फलंदाज भूमित हा असा आहे जर त्याला चांगली लय सापडली तर बाकी मोठे मोठे धावा काढण्याची क्षमता या खेळाडूकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. भूमित पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इथे बाकी मोठी पुन्हा स्पर्धा आपण भरतो, प्रेण चषक, नवीन विकेट बनवलंय, दोन सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत, ते एक आहे लॉंगॉनला आणि दुसरा एक मिडविकेटला, असे दोन खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते, चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघतोय, पुन्हा भूमीत समोर गोलंदाज तो विपुल, सुंदर गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज आपण पाहत आहात. बॅकफुटला गेलाय, चेंडूला हलका बॅटने रिट केलाय, मिडॉनच्या रिझनला थ्रो करेपर्यंत फलका धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या पोचते ती सात. काय सुंदर पोषक वातावरण तुम्हाला ह्या क्रीडांगणावर बघायला मिळत आहे,
आमचं सुरेश काकांचं नेहमीच मी कौतुक करतो, जो आशीर्वाद तुम्ही आमच्या खेळाडूंना आमच्या आयोजकांना देतात। बॅक फुटला गेलाय, गुंडप्पा विश्वन साइड कट केलाय, चेंडू जातोय सीमा पलीकडे, चार धावा। बघा प्रफुल हा फटका जो पाहिलाच बघा, संपूर्ण वजन त्यांच्या पायावर दिलं आणि अंगावर जोर घेऊन तो टटवला गेलाय। काय क्लास बघायला मिळते, पूर्वीचं जुनं ते सोनं एमआरच्या चेंडूमध्ये असे फटके बघायला मिळायचे। आणि लीलाधरची मी आठवण करीन, पवनसुत नवरीचा तो ओपनिंग फलंदाज आज ह्या फटक्यामध्ये त्याची आठवण, त्या ज्या पद्धतीने तो बॅकफुटला जायचा आणि चेंडूने ड्राईव्ह करायचा, अफलातून टॅलेंट। धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होते ती 11। इथे बाकी बघूया पंच काय घोषित करतात। लेगस्टंपच्या बाहेर अवांतर धावानिशी पुणेची धावसंख्या होते ती 12। थोडीशी हळूवार सुरुवात म्हणावं लागेल, सुरुवातीचा सामना जो आपण पाहिलात, एका साईडला दांडी आणि एका साईडला साई सापडेच्या सालवड, 43 धावा, एक चेंडू बाकी। योगेश हाडला या स्पर्धेमध्ये भाग घेतला, पण येणाऱ्या काळामध्ये 8 ते 10 स्पर्धा आपल्याकडे मोठमोठ्या आहेत। हलक्या लुटेड केलाय लॉंग ऑनच्या रिझनला, इथे बाकी डायक हुईट पाहायला मिळते का? नाही। इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या पोचते ती 13। 1-2 गो आहे, कवर झालंय। वन टू गो, पुनश्च एकदा विपुल। बॅट फुटला गेलाय, चेंडू कट केलाय, इथे बघूया बाकी किती होत आहेत, धावून धावा काढायचे आहेत 1। इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते आणि विचार केला तर 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत आणि 2 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागल्या 2-14। एक मंकी विकेट आणि 1 विकेट घेतलाय तो म्हणजे लॉंग ऑनच्या रिझनला, ज्याने अप्रतिम झेल पकडला। चला टीम मीटिंग कमी करायची, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं ही हाताळायची आहेत। सर आदरणीय श्री आशिष परब, आपण कृपया आमच्या मंचावरती या। आशिष परब, आपण कुठे असाल तुम्हाला आमंत्रित केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावरती, फ्रेंड्स चषकामध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब आपल्याला आमंत्रित करते, आपण कृपया मंचावरती या आशिष परब। चला आता बाकी गोलंदाज कोण तुम्हाला पाहायला मिळतो, पाहायचं आहे शुभम, ज्याने पहिलं षटक खूप चांगल्या पैसा हाताळलं। फक्त 2च खेळाडू जो आपण इथे पाहिले, ते ज्याने 10 ते 12 वर्ष क्रिकेट खेळले, त्यानंतर बाकी सगळं नवोदित खेळाडूंना घेऊन आपला गावाचा लढा देताना हा बैटेगाव संघ तुम्हाला बघायला मिळतोय। गतवर्षी दोस्ती चषकमध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दिला होता, अफलातून, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, संघ सिंगल डबल धावा काढताना, त्यानंतर आपल्या प्रणालीमध्ये वंदे मातर चषकामध्ये देखील या संघाने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता। ओ चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय पॉईंटच्या रिझनला, चेंडूवर नजर हटली पण चेंडूवर शरीराचा बाकी घाव झाला आणि इथे बाकी शेतरक्षक होते आणि धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोचते ती 15। आपण शेतरक्षकाला विचार केला, पॉईंट डीप पॉईंट कवर एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कवर लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, हे खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात। डायरेक्ट थ्रो, इथे बाकी थोडीशी प्लम्बिंग होत आहे आणि चेंडू सुटला होता आणि इथे बाकी धावबाद होते तो भूमित, भूमित बाकी धावबाद होता, सरळ चेंडू टटवला होता तो गलीच्या रिझनला, डायरेक्ट थ्रो केला फॉलो थ्रू मध्ये आणि इथे बाकी गडी तंबू जातो। आता बाकी क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा मित्र परिवार दांडी या संघाकडनं अनेक वर्ष खेळत असताना ज्या धीरज नावाच्या खेळाडूंनी जी मैदानं गाजवलीत ती मोठी खेळ त्याच्याकडनं पाहणं शक्य झालं पाहिजे आणि ज्या संघाकडनं ज्याच्याकडनं अपेक्षा केल्या जातात तो धीरज गावड नावाचा ब्रँड फलंदाज अष्टपैलू खेळाडू आता बाकी मैदानात जातोय। काय मैदानं गाजवलीत हो, 5 मार्गाची जी टुर्नामेंट सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित, 1 लाखाची भव्य स्पर्धा ज्यांच्या नावावर होती, उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या खेळाडूने घेतलं होतं, भलाबोल्या संघाला नामचित केलं होतं, असं हा फलंदाज आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे धीरज गावड। असंख्य मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे, गुणवत्ता भरलेला हा खेळाडू, असं एक देखील मैदान नाही की त्या मैदानाशी निगडीत असं त्याच्या धावा किंवा गोलंदाजी असेल, असं प्रदीर्घ इतिहास ज्या खेळाडूच्या पाठीमागे आहे। चेंडूला टटवलाय, चांगली रनिंग बिटून विकेट बघायला मिळते, हलक्या हाताने कसं खेळायचं हाडलं गौतम, एकमेव फक्त तुमच्याकडे धावा निघाल्याच फक्त, बाकी कोणत्याही खेळून धावा काढल्या नाही, कारण दांडी संघाची सुरुवात अप्रतिम होती, 2 षटकात 23 धावा, त्यानंतर बाकी 4 षटकात फक्त 20 धावा निघाल्या। पुनश्च आता बाकी समोर आहे धीरज,
आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो शुभम। ओ कट करायचा होता चेंडू, पडला तर थोडासा खाली राहिलाय। खूप चांगल्या पद्धतीची हा गोलंदाजी सांभाळतो छोट्या चणीचा, पण खूप चांगला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो बेटेगाव संघाकडनं। डीप पॉइंट बघायला मिळतंय, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळतंय, आणि डी स्क्वेअर लेग। हे पाच खेळाडू तुम्हाला बाकी आता बाकी कव्हर मध्ये आणलाय, पॉइंट नाही आहे। चेंडू टटवलाय हवे मध्ये, दोन तीन खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जात आहेत आणि इथे बाकी झेल पकडलाय। मोठा गडी तंबूत जातोय, मोठा झटका बसतोय कुशल इलेव्हन उनबाट संघाला आणि बाद झालाय तो निश्चित धीरज गावड। चेंडू खेळायचं होतं मिड विकेट आणि मिडलच्या रिझनला, चेंडू थोडासा पडल्यानंतर वरती आला, बॅटरीमध्ये काही तो व्यवस्थित लागला नाही आणि मोठा झटका बसतोय तर तिसरा गडी तंबूत जातोय आणि फरक धावसंख्या लागलाय ती 16 धावा। आता बाकी जातोय तो भूपेश, हा अनुभवी खेळाडू आहे। बघूया आज जर आपण विचार केला कुशल इलेव्हन संघाकडे सगळे नवोदित खेळाडू बघायला मिळत आहेत, बरेचसे खेळाडू नवीन नवीन जबाबला लागलेत परंतु आपल्या संघासाठी देऊ शकत नाही वेळ, पण निश्चितच तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलात कारण इथे सातत्यपूर्वक स्पर्धा होत असतात। या मैदानावर खेळण्यासाठी मला वाटते 4 ते 5 संघाला आताच एंट्री मिळाल्या, कारण आपल्या टीम बुक झाल्या। 8 संघर्ष आहेत, 10 संघर्ष आहेत ज्यांना एंट्री मिळायला लेट झालात, कारण जो फर्स्ट कम त्याला मिळतोय। आणि याचे तुषारजी तुमच्याकडून क्रिकेटचं हे दर्शन बघायला मिळतंय, तुम्ही ज्या पद्धतीने लेफ्ट आर्म गोलंदाजी केलाय, राईट आर्म फलंदाजी केलाय, ट्रान्सपोर्ट आणि आपला तो एक डीएसआरएस आहे तो खऱ्या फाट्या ट्रान्सपोर्ट अधिकारीच्या बाजूला तिथपर्यंत जास्तीत जास्त ना आपली वी ट्रान्स नंतर ग्राउंडच्या आणि कल्पतरू आणि भावना हा ग्राउंडच्या बाजूला हा आणि आपला आपला ही भावना शोरूमला हा बस हा तिकडे तिकडे सर तिकडे तेवढं तिकडेच बाकी कुठे नाही हो जास्त तिनच तिनच हा करणं मला सांग बघा हा पाठव सरावला मी हा ग्राउंडवर जा मला सरावला भेटायला पाठव ग्राउंड पाठव इथे ओके पाठव चला पुण्याचे भक्त खूप चांगली गोलंदाजी हाताळताना अनुभवी फलंदाज आज बाकी तुम्हाला बघायला मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये उनबाड गावामध्ये एक उत्कृष्ट मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे। ओ चेंज ऑफ पेस, थोडी चतुर गोलंदाजी करताना, कारण बरेच लोक बेटेगावमध्ये का वळतात तर नंतर कळलं की इकडे चांगली भुजिंग मिळते, भुजिंगची आठवण झाली की बेटेगावचं नाव येते। बघा काय काय दिलंय, गणपती विसर्जन असलं की बेटेगावची नदी आठवते। पुनश विपुल चेंडूला टटवलाय, सरळ 2 क्षेत्रक्षेत्र आत्मय जातो, इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळत आहे आणि एका धावेवरच बाकी समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 15-18। चांगली सुरुवात गोलंदाजी झाली, एकमेव गोलंदाज दोन्ही षटकं पूर्ण केले तो म्हणजे शुभम, ब्युटिफुल बॉलिंग, काय क्लास एनालिसिस टाकला त्याने दोन्ही षटकाचा। ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहात आपण, इथे बाकी ऑफ ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या रिझनला, इथं पुन्हा शेवटा सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते। धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती 19 धावा। इथे बाकी धावा एकेरी दुहेरी देखील जमू शकतात कारण हे मैदान असं आहे कधी कोणाला कुठे पकडेल हे सांगता येत नाही आहे। षटकाराची आतषबाजी करताना फलंदाज देखील कधी चाच पडतो कारण दोघं गोलंदाजाला जास्त सहकार्य करणारं हे तुम्हाला विकेट बघायला मिळते। मोठा फटका, टायमिंग शॉट लागलाय, सरळ जातो स्कोरच्या डोक्यावर, 6 धावा। म्हटलं ना जुनं ते सोनं तुम्हाला बघायला मिळते। जिराभाट हे एक मैदान आहे, त्या जिराभाटामध्ये एक लादी आहे, ती लादी टक टक करायची आणि खेळायचं तशा पद्धतीचा षटकार इकडे बघायला मिळतोय आणि येणाऱ्या यावर्षी तुम्हाला नवीन मैदान आणि एक मोठी स्पर्धा उनबाड गावामध्ये बघायला मिळेल।
कारण उनगा गावचं अंडर आर्म क्रिकेट असो ओवर आर्म क्रिकेट असो अफलातून टॅलेंटेड खेळाडू त्या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बघा रोशन हा एक गोलंदाज देखील नाहीये, नवोदित खेळाडूला घेऊन आल्यात पण त्याचं कौतुक असायला पाहिजे कारण बेटेगाव संघ देखील तुमच्याच जाणीचा आहे, ते देखील नवोदित खेळाडू घेऊन खेळतात. पुण्याचे चेंडू टटवलाय जातो मिडॉनच्या रिझनला इथे बाकी. ओ हो चांगली नजर बघायला मिळते, नजर हटी दुर्घटना घटी, शेवटचा चेंडू पर्यंत पाहत राहिला आणि चेंडू थांबवला जातो. दोन धावांशी धावसंख्या फलकावर लागते, धावसंख्या होते ती 27, चौथं षटक मार्गस्थ आहे, 27 धाव फलकावर लागल्यात. आपण सामना बघत आहात बेटेगाव विरुद्ध कुशल उनबाट. ओ चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस असं म्हटलं जाते ना, गतीपेक्षा हळूवर जा आणि आयुष्य चांगलं जगा. बाईक स्वारांसाठी हा चांगला एक्झाम्पल सेट आहे, तुम्ही जास्तीत जास्त फास्ट जाण्यापेक्षा हळूवर जा, आयुष्य जगा आणि आपला परिवार समत राहा. मोठा दीर्घायुष्य बघायला मिळतं, चांगलं परिवर्तन. चार षटकं संपली, उनबाट संघ प्रथम फलंदाजी करत असताना फलकावर धावसंख्या लागलाय ती 27. चार षटकं 27 धावा बेटेगाव, निश्चितच चांगल्या वेळेवर तुम्ही चार षटकं कमी केल्यात, थोडस वेळ घ्या कारण यानंतर ह्या संघातला विजेता आणि साई सापळेचा सालवड असा सामना खेळण्यात येईल. रोजच्या रोज अशाच पद्धतीने पहिले चार संघातून एक संघ काढणार, संध्याकाळी चार संघातून एक संघ काढणार, म्हणजे जेणेकरून ज्याची 3 वाजता दुटी असेल त्यांना दुटी मिळावी या उद्देशाने बहुउद्देशीय असा हा नियम बघायला मिळतोय. चला विपुल थोडीशी घाई करा. चार षटक 27 धावा. निलेश पायटर, सावली 11, डहाणू असे असंख्य मोठमोठे संघ इथे विजेते ठरलेत, त्यानंतर यंग ॲचिव्हर दांडी असे मोठमोठ्या संघांनी इथे जेव्हा जेव्हा मॅचेस झाल्यात ते विजेता संघ ठरला आणि नाईट मॅचचा विजेता हा निलेश पायटर संघ होता. त्या पद्धतीची विकेट केलाय, मैदान तुम्हाला चारही बाजूने बघायला मिळते, अफलातून विकेट, काय खेळपट्टी बनवलाय हो, जो येतो तो प्रेमात पडतोय. ज्या पद्धतीने आपण सफाळामध्ये गेल्यात आणि ओमटॅक्स अकॅडमी जर पाहिल्यात, देश विदेशातील टीम तिकडे येतात, दक्षिण आफ्रिकेची टीम यावर्षी तिकडे खेळायला येते त्याच्या क्लबची. बघा असे मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात. मोठा फटका खेळायचा होता, फटका काय बसत नाहीये, थोडंसं फ्लम्बिंग होते, पण ह्या खेळाडूचं मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने नवोदित खेळाडू चांगला यश करता, यश नावाचा खेळाडू ज्याने शॉर्ट मिडविकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, धावसंख्या 1 ने वाढते. सूरजच्या बॅटून धाव आलाय, आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विशाल. ओ इथे बाकी वाईड घोषित केलाय, निश्चितच खूप आदळलेला चेंडू होता, खूप वर आणि गुण जातोय अशा पहिले वाईड. तर आजच्या दिवसातला गोलंदाजाकडनं दिलेला रायझिंग डिलेवरी मधला हा पहिला वाईड. पुण्याचा विशाल, ओ मोठा फटका खेळायचा होता, गोलंदाजी काफी फास्ट पडते, म्हणजे तेज तरार गोलंदाजी टाकत असताना आपल्या खांद्याचा परफेक्ट उपयोग करताना, कारण बेटेगावकडे ग्राउंड आहे, बेटेगावची विकेट जी आहे ती एक चांगली लेदर क्रिकेट विकेट बघायला मिळते. पुन्हा विशाल आणि फलंदाज आहे तो भूपेश आणि सूरज आहे तो नॉट स्ट्राईकला. भूपेशच्या बॅटला आपण एक षटकार पाहिला होता, चांगलं फलंदाजी त्यांच्याकडे आपण पाहतोय. ओ वॉट अ बोल्ड, काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते, ताशी 130 किलोमीटर हादळताना, कारण हल्लीच्या मुलांना बाईकच तशा मिळतात ना, 5-5 गिअरच्या जास्त CC च्या. आमच्याकडे जर आपण विचार केला तर स्प्लेंडरसारखी गाडी नसावी. अप्रतिम गोलंदाजी हाताळीत जाते, ही विकेट म्हटलं ना, तुमच्याकडे कौशल्य पाहिजे. या विकेटवर जरी लहान ग्राउंड असलं तरी गोलंदाजाचं अधिराज्य पाहायला मिळते, खूप चांगलं आयोजन, उत्कृष्ट खेळपट्टी, आउटफील्ड देखील तेवढीच चांगल्या पद्धतीचं. चला दांडीच्या खेळाडू हाडला, इथे बाकी सोडून दिला चेंडू सरळ जातोय यक्षच्या हातामध्ये, अवंतर धावांशी धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोचते ती 30 धावा. 43 धावासाठी एक चेंडू शिल्लक राहिला आणि सामना विजयी संपादला साई सापळेश्वर संघाने. ओहो खडे खडे खेळायचं असतो गोलंदाजाने त्याचे रोखलाय, पाहिलंय की हा खेळाडू कोणत्या पद्धतीची फटकी खेळतोय, तशा पद्धतीचं गोलंदाजीचं निवारण, गोलंदाजीचं अस्त्र वापरतोय आणि इथे बाकी फलंदाजाला बांधून ठेवलंय.
काय क्लास मैदानाच्या आतमध्ये चाललेलं क्रिकेटचं द्वंद्व युद्ध तुम्ही पाहत आहात. थोडस मिस शॉट लागतोय. नो बॉल आहे, प्लस वन, नो ब्लॉक प्लस वन, फ्री हिट, म्हणजे दोन धावांची वाढते धावसंख्या होते ती 32. बघूया फ्री हिटचा फायदा हा फलंदाज कसा उचलतो. आजच्या दिवसातला पहिला नो बॉल. बघूया सूरज फ्री हिटचा फायदा कसा उचलतोय. ओहो हो, पण नो बॉल आहे, फ्री हिट आहे. चांगली गोलंदाजी हाताळल्या इथे, अप्रतिम गोलंदाजी. एक चांगलं उदाहरण, चांगलं एक्झाम्पल सेट आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी या मैदानावर टाकायची हे दाखवण्याचं प्रात्यक्षिक जणू काही दाखवतो हा गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, पुन्हा कॉट बिहाइंड जातोय, विकेट जातोय, सुरेशला काही करता आलेलं नाही आहे. आणि असं बघता बघता जर पाहिलं तर मला वाटतं चौथा गडी तंबूत परततोय. आणि फरकात धावसंख्या लागलाय ती 32. धावा. फ्री हिटला देखील कॉट बिहाइंड होता, फायदा उचलता आणि त्यानंतर देखील बिहाइंड झाला. आणि आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो अनमोल. बत्तीस धावा, 32. यातील विजेता संघ लगेच सामना खेळणार आहे, कृपया नोंद घ्या. नो एक्सक्यूज, कोणत्याही अटी चालणार नाहीये. यातील विजेता संघ लगेच राऊंड खेळेल, तो म्हणजे साई सापडेश्वर सालवड संघाशी. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित 2023 फ्रेंड चषक आपण पाहत आहात. आजच्या दिवसाला दुसरा सामना, एका साईडला विचार केला कुशल 11 उन्नबाट जो प्रथम फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पडतोय, गोलंदाजी करतोय. बेटेगाव संघ आता बाकी गोलंदाज आहे तो निशान. हा एक जुना जाणता खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो निशान. प्रिंटिंग प्रेसचा त्याचा धंदा आहे. लग्नाला पत्रिका हवी असेल, कोणाला बिलबुक छापायचं असेल, कोणाला काय घ्यायचं आहे, त्यांच्याशी संपर्क साधा योग्य प्रकारामध्ये. थोडंसं कन्शनर एक मराठी, आपला गृहस्थ, ग्रामस्थ, आपला लोकल बांधव या इतरजांनी त्यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये जा आणि प्रत्येकाने जिथे जिथे आपलं होतं येईल तेवढं हातभार लावा. ओहो, फलंदाज स्वतः निघून गेले आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. एक चांगला षटकार जे बॅटचा आपण पाहिला होता आणि फलकार धावला. 32 नंतर मला वाटतं धावा निघत नाही आहेत. बघा आमचे MSCBचे काहीतरी त्यांना गायडन्स करत आहेत, कारण निश्चितच आतेश वरचं कसं वर कसं घ्यायचं, कोणता खांब कुठे टाकायचा हे सर्व त्यांना कळते. ओके, यस, खूप चांगला पहिलं बघायला मिळेल, कारण MSCB मध्ये कोणती केबल कुठे खेचायची, कोणती लाईन कशी खेचायची प्रश्नच नाही. अतिशय पण क्रिकेटसाठी आयुष्य ज्याने घालवणारा, खऱ्या पास्तळचं नाव विसरून सरावलीकर म्हणून ज्याने नाव कमवणारा, असे आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळत आहेत. मग आमच्या खैऱ्या फाट्याचं ग्राउंड असो, दोस्ती चषक असो, जिथे जिथे ग्राउंड नसतील तिथे चांगली खेळपट्टी उभारून देण्याचं काम त्याने केलं आहे. आता बघी नवीन फलंदाज गेलाय तो अमितेश. यस, त्यानेच केलाय. गंगोत्रीचं विकेट का होती आपण पाहिलंय ती. ए घेऊन जातोय, डिक्लेअर झोन मध्ये होते एक धाव. ते 33 धावा या फरकावर लागत आहेत. ओहो, सुंदर गोलंदाजी, मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज चेंडू निर्धावत टाकतात. अतिशय सुरेख गोलंदाजी. निशान अनुभवाचा भांडार असणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. विपुल आणि निशान हे दोन जर तुम्ही खेळाडू पाहिलेत, ते दोन खेळाडू आपल्या गावासाठी झट्टाना नेहमी आपण बघतोय, नवोदिताना घेऊन गावाचं नाव पुढे नेताना, संघ बांधणी करताना हे फलंदाज आपण पाहत आहात. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टटवलाय, जातो सरळ मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते, थोडस खराब थ्रो येतो आणि बघता बघता धावसंख्या 2 निशी वाढून धावसंख्या पुढे पोहोचते ती
35 धावर, शॉर्ट ऑफ लाइन चेंडू होता टटवला गेला तो मिडॉनच्या रिझनला, थ्रो करेपर्यंत दोन धाव फलकावर लागल्या जात आहेत, शेवटचे षटक मार्गस्थ आहेत, अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत, बघा धावा निघत नाही आहे, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं धावा निघत नाही आहे, असं वाटतं की हे मैदान पाहिलं तर 80-90 काढू शकाल, पण निश्चित जेव्हा तुम्ही जातात तेव्हा कळते गोलंदाजीची काय धार बघायला मिळते। आहा चेंडू हवेमध्ये फसला, इथे चेंडूच्या मागे आणि मोठा गडी एकदा पुन्हा तंबूत परततोय, तर अशा पद्धतीने आपण गडीबातचा विचार केला तर सहावा गडी तंबूत जातोय तो म्हणजे कुशल 11 उनबाट संघाचा। खूप चांगली गोलंदाजी हाताळली आहे बेटेगाव संघाने, सहावा गडी तंबूत जातोय। आपण करण नावाचा एक फलंदाज पाहिला, त्याने 17 चेंडूमध्ये 32 धावा आपल्या संघासाठी काढल्या, साई सापडे संघाकडनं पहिल्या सामन्याचा सामनावीरचा मालकही ठरला, 17 चेंडू 32 धावा 2 षटकार आणि 3 चौकार काढल्या आणि नोट आउट राहिला आपल्या संघासाठी। आता बघी नवीन फलंदाज गेलाय तो चिन्मय, बघा नवोदित खेळाडू घेऊन संघ आलाय, कौतुक करायला पाहिजे, किती धावा निघतात ते पाहायचं आहे। शेवटचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय चिन्मय, एक चेंडू बाकी आहे, गतवर्षीचा सालवड संघाकडे विजेता होता सालवड ट्रॉफीमध्ये, चेंडू टटवलाय सरळ हातामध्ये जातो की पाहायचं आहे, एक धावतो फरकावर लागली जाते आणि बघता बघता धावसंख्या एक निवाडते आणि धावसंख्या होते ती 36, तर 6 षटक संपली आणि 6 षटकाच्या समापनानंतर 6 सरासरीने फलका धावसंख्या लागल्या 36, 37 धावा विजयासाठी करायचे आहेत। मी पुनश्च सांगतोय की यातील विजेता संघ आणि साई सापडेश्वर लगेच टॉस केला जाईल, कोणत्याही पद्धतीचा रेस्ट दिला जाणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे क्रिकेटची नियमावली आपण पूर्ण केलाय, यातील विजेता संघ हा साई सापडेश्वर सालवड संघाविरुद्ध खेळेल। 7 गडी बाद झालेत ते कुशल 11 संघाचे, कुशल 11 संघ 6 षटकात 36 धावा काढल्यात म्हणजे 37 धावाचं आव्हान दिलंय ते म्हणजे निश्चितच बेटेगाव संघासाठी। सर्व गोलंदाजांचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने बेटेगाव संघाच्या गोलंदाजा केली, शुभम विपुल विशाल निशान या चारही गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुरक्षित धावापर्यंत समोरच्या संघाला रोखलंय। आपण जर पाहिलात तर इथले सगळे नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात, एक फक्त धीरजचा विचार केलात तर फक्त आपला जुना जाणता खेळाडू बघायला मिळतो, बाकी सर्व खेळाडू तुम्ही जर पाहिले उनबाट संघाकडनं खूप काही वेगळे खेळाडू बघायला मिळतात। चला बेटेगाव संघ फलंदाजीसाठी पाठवा, बघा ही स्पर्धा बिहारमध्ये देखील बघतायत कारण बिहारच्या एका फलंदाजाने सामनावीरचा पुरस्कार घेतलाय आणि सुरेश काका ही आपली स्पर्धा जी आहे ना बिहारमध्ये बघतायत, जो आता मॅन ऑफ द मॅच झाला सालवड संघाकडनं तो प्रॉपर बिहारचा आहे, त्याच्या आईवडील आपल्याकडे कामाला आहेत सालवड गावात राहतो आणि ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून बिहारमध्ये बघतायत आणि हा डीजे जो आपल्याला आहे तो उर्वी डीजे, कधीही तुम्ही फोन करा पैशाचा कोणता विचार न करता नेहमी क्रिकेटसाठी धावत येणारा आणि लग्न असतो उत्कृष्ट बँजो उत्कृष्ट संगीत म्हणजे आपल्या गोदामामध्ये
उत्कृष्ट असे प्रत्येक इक्विपमेंट, प्रत्येक साहित्य या उर्वी डीजेकडे तुम्हाला बघायला मिळते. चला बेटेगाव फलंदाज पाठवा. या मैदानावरला एक रेकॉर्ड आहे, 32 धावा देखील काढू शकलेला नाही आहे. 32 धावामध्ये देखील सामना विजय झालाय. जर तुमच्याकडे गोलंदाजी गुणवत्ता असेल तर तुम्ही बेटेगाव संघ फलंदाजी पाठवा ना प्लीज. निशांत विपुल, निश्चितच तुम्हाला एक विनंती आहे की फलंदाज लवकर पाठवा, कारण यानंतर विजेता संघ आणि साई सापडेचा सालवड हा दुसरा राऊंडचा खेळ आणि पहिला संघ आम्हाला क्वार्टर फायनलला मिळेल. खरोखर आमचे ग्रामपंचायत कर्मचारी जेव्हा काय लागेल तेव्हा आणून देतात, तुमचं देखील तेवढंच कौतुक असायला पाहिजे. आतापर्यंत दुसरी मॅच सुरू आहे, 2600 लोकांनी हा सामना पाहतात, येणाऱ्या काळामध्ये खूप आहे. आणि ओमसाईचं कौशल्य आहे, कारण ओमसाईने ज्या पद्धतीने मला वाटते लेटेस्ट तुम्ही आशागडची ट्रॉफी केली ना, आशागड प्रीमियर लीग देखील ओमसाईने केला आहे. चला सलामीची जोडी तुम्हाला निशांत आणि वैभव. एक उत्कृष्ट क्रिकेटर, अंडरआर्म ओव्हरऑल बादशाह म्हणावं लागेल. काय गोलंदाजी, गतवर्षी दोस्ती चषक कोण विसरू शकतो. चला जातोय पहिला गोलंदाज हाताळतोय, गोलंदाज पाहायला मिळतोय तो निश्चितच मोठा धीरज गावड. मित्रपर संघेकडनं खेळताना अनेक वर्ष जो खेळला आहे, ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, 1 लाखाच्या 2 लाखाच्या असा एक मोठा दांडगा अनुभव ज्याच्या पाठीशी बघायला मिळतोय तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो धीरज गावड. आणि सलामीची जोडी जर आपण विचार केली तर निश्चितच पाहायला मिळते एका साईडला निशांत आणि एका साईडला विचार केला तर वैभव बेटेगाव संघाकडनं. 36 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता. निशांत यष्टी रक्षक यष्ट्याला चिकटून तुम्ही पाहत आहात. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळतंय. एखाद्या कोनीरच्या खाडीतून कशा पद्धतीचं सोनं घ्यायचं आणि कसं कुठे पेहरावं ही ज्याला माहीत आहे तसा गोलंदाज बघायला मिळतो. वयाच्या 13व्या वर्षापासून हा गोलंदाजी करतोय. खूप मोठे मोठे डांडगे मित्र परिवार अशा मोठ्या संघातून असंख्य वर्ष खेळताना ज्याने आपला दबदबा निर्माण केलाय. शॉर्ट ऑफ प्लेन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळेल कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. जरा बाहेरच्या खेळाडूंना आमचे प्रेक्षक असतील, चेंडू असेल तर आम्हाला द्या. चेंडू येईल बघा. आमचे काही आला बघा आमच्याकडे, त्याने आमच्या दुकानदारांना माहिती आहे हा आपल्या गावातल्या ऑर्गनायझर मला चेंडू आला त्याला परतायचं आहे. आणि हीच भाषा तुम्ही आमच्यापर्यंत वापरा. आमच्या मेडिकल देखील इकडे ज्याने आम्हाला फर्स्ट एड उपलब्ध करून दिलाय. धावसंख्या होते 1. शिवाय मेडिकल ज्यांच्याकडे आम्हाला फर्स्ट एड उपलब्ध झालाय. शिवाय मेडिकल ना आम्हाला फर्स्ट एड बघायला मिळते. खातं उघडलं दुसऱ्या चेंडू मध्ये तेव्हा निशांत याने. आता बाकी डावखुरा फलंदाज आहे हा. डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो वैभव नावाचा फलंदाज. 37 धावाचं सोपं आव्हान दिसते पण ते कठीण देखील होऊ शकते. फुलटा चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळणार आहे. बिल्डिंग वरती चेंडू आहे. बॉल आएगा आप दीजिए ना, आप कोशिश करेंगे तो बिल्कुल मिलेगा. क्योंकि यही लोग जो है कुछ संकट आएगा तो हमें दौड़ के आ पड़ते हैं. बॉल इन बॉल इन वहां जो बैठ के हमारे बिल्कुल बॉल मिल जाएगी. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 2. अतिशय सुंदर आयोजन, सांगायला आनंद वाटतंय की आतापर्यंत दुसरा सामना आणि 26 ना बघा चेंडू मिळतोय. थँक यू मॅन, गॉड ब्लेस यू. यही प्यार सरावले के साथ जुड़े रहेंगे, जब भी जरूरत पड़े कुछ संकट में रहेंगे फिर लोकल मैन को आवाज दीजिए, दौड़ के आएंगे आपके लिए. चला तो अपन पहा, 2 धावा झाल्यात.
पुनश्च निशांत समोर आहे तो सरळ चेंडू टटवलाय धावपाचा चार डायरेक्ट हिट पाहायला मिळतो का नाही हातातच चेंडू सुटला अन्यथा मोठी विकेट बघायला मिळाली असती ज्या गावाने अंडरआर्म मध्ये देखील मोठा धबधबा निर्माण केलाय तो तुम्हाला बघायला मिळतो कुशल इलेव्हन उनबाट धर्मवीरचा विजेता संघ आहे काय रात्रीची ट्रॉफी मारली होती त्यांनी पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये आता बाकी चेंडू नवीन द्यावा लागेल आता बाकी चेंडू नवीन द्यावा लागेल चेंडू सरळ जातोय आपल्या ह्या गावामध्ये बॅकफुटला गेला चेंडू हुक केला आणि ही चेंडू टाकण्याची एक वेगळी युक्ती आहे तुम्ही मागे काढा किती फक्त एकच मिळणार आहे धावसंख्या होते 3 यानंतर सामना यातील विजेता संघ आणि साई सापडेच्या सालवड कारण व्हॉट अ गुड बॅटिंग टुडे सरळ खेळलाय चेंडू सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला इथे बाकी धावसंख्या 1 पुनश्च वाढते आणि फरकात धावसंख्या होते ती 4 एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात एका साइडला विचार केला तर कुशल इलेव्हन उनबाट आणि दुसरं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटक समापर्यंत फरकात ऑफसाइड केला गेला 4 खूप चांगला पहिल्याची गोलंदाजी हाताळली तुम्ही धीरजाने आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो तो प्रसाद अतिशय मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते फ्रेंड सरावले क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड चषक 2023 31 तारखेला आपण या स्पर्धेची सांगता बघणार आहोत जाता जाता या वर्षाला निरोप देणार आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात बघणार आहोत म्हणजे बघा आयोजन करण्यामागे एका साईडला वर्षाला निरोप द्यायचं आणि एका साईड नव वर्षाचा जाता जाता नवीन एक विक्रम नोंदवायचा आहे मॅच बॉल आलाय तो घ्या मॅचचा बॉल आलाय गेट बंद करायचंय जरा गेट बंद करा मागचा आमचा हा नियम आहे हा तुम्हाला पाळावाच लागेल गेट बंद करा आतेचे मित्र असतील किंवा गावातले कोणी देखील असतील ते तुका हा रूल आहे तो प्रत्येकांना पाळायचाय कारण कोणत्याही खेळाडूला अपघात होणे ही काळजी बाळगतो आम्ही काय गोलंदाजी बघायला मिळते आज जो विचार केला तर आपल्याला डावखुरा गोलंदाज आपण जो पाहिला पहिल्या सामन्यात साई सापडेच्या सालवडकडनं संचय काय गोलंदाजी केली होती अक्षरशः बांधून ठेवल्या दांडीच्या फलंदाजांना अतिशय सुंदर आयोजन वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट या भागातली उत्कृष्ट टूर्नामेंट जर बघितलं विचार केला तर अशा टूर्नामेंटपैकी ही एक टूर्नामेंट बघायला येत्या काळामध्ये तुम्हाला ऑरेंज चषक बघायला मिळणार आहे नंतर सालोडमध्ये बघायला मिळणार आहे दांडीमध्ये बघायला मिळणार आहे उनभाटमध्ये बघायला मिळणार आहे अशा असंख्य स्पर्धा जिथे आपण हे जोडणार आहोत फुलटच चेंडू टटवायचा तर डी स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू काही बॅटीवर येत नाही सरळ चेंडू जातो फॉलो थ्रीच्या रिझनला इथे फील्ड करेपर्यंत फरकाव धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होते ती 5 32 धावाची आम्हाला खेळी आठवते क्वार्टर फायनल सामना होता समोरच्या संघाच्या धावसंख्या झालेली 32 आणि समोरच्या संघाला 24 धावामध्ये गुंडाळण्याचं काम केलं होतं म्हणजे लो स्कोरिंगची मॅच देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला विजय करता येते आणि आजचापर्यंत दिवस गेला सगळ्या मॅच लो स्कोरिंगच आतापर्यंत आपण पाहत आहात पुनश्च गोलंदाजी हाताळतो प्रसाद आणि समोर निशांत बाकी फलंदाजी करतो बघायला मिळतोय चेंडू टट्टवला आहे चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो लॉंग ऑनच्या रिझनला इथे बाकी खूप चांगला पद क्षेत्रक्षण हाताळताना पाहायला मिळते धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 6 एका साईडला आमच्या स्पॉन्सरची तुम्ही बॅनर बघतात आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामर बघतात आतेज राऊत त्यांचं बॅनर बघतात आणि सरपंच साहेब यांचं देखील तुम्ही बॅनरमध्ये आनंद धोडी साहेब लोकानियुक्त निवडून आलेले सरावले ग्रामचे सरपंच इथे बाकी खराब क्षेत्रक्षण अतिशय सुंदर क्षेत्रक्षण तेवढंच चांगलं पिकअप अँड थ्रो बघायला मिळतंय अप्रतिम क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळते दरम्यान धावसंख्या 2 वाढत आहेत शॉट खेळला होता सरळ शॉर्ट मिडॉनच्या रिझनला क्षेत्रक्षण करेपर्यंत 2 धाव फलकावर लागतात विशालच्या बॅटीतून आपण बघत आहात वैभवच्या बॅटीतून धावसंख्या होते 8
निशान आणि वैभव, डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा अशी जोडगळी तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। ओ कमबॅक, कमबॅक, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते। आतापर्यंत प्रभावित केलाय डावखुऱ्या गोलंदाजाने, डावखुरे दोन गोलंदाज आपण पहिल्याच्या सामन्यात संचय दोन षटक, व्हाट अ ब्युटिफुल बॉलिंग, आणि आता देखील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय। पेस पेस काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते। बघा मिस बटलर सोरानूच्या विकेटवर आणि खेळून दाखवा, मैदान जरी तुषार छोटं असलं ना तरी भल्या भल्याचे भांबळ उडत असे बघायला मिळतात, कारण ते गोल विकेट थोडी चांगली बनवली जाते। दरम्यान षटक संपली दोन आणि फलका धावसंख्या आठ, तर पॉवर प्लेची दोन षटकं संपली, आता माझी फील्ड रिस्ट्रिक्शन संपलाय पाच चार। चला निश्चितच माझे परम मित्र आहेत म्हणे सांगितलं, कोणी पाठवलं आहे? अविनाश पावडे, धन्यवाद। हेच प्रेम तुमचं असायला पाहिजे, सुंदर समालोचन करण्यामागे मी काही करत नसतो, सर्व माझे तुम्ही सपोर्टर्स आहात जे माझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यामुळेच मला हे नवीन नवीन शब्द सुचतात। सतत 15 दिवस मला ओमटॅक्समध्ये टुर्नामेंट करण्याची मिळाली, 21 तारखेला एक मोठी फायनल तिकडे आहे, आणि या जानेवारी महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्लब येतो जॉन्टी रोड्स, तिकडे आला नतमस्तक झाला, व्हॉट अ ब्युटिफुल, आशिया खंडातली सर्वोत्कृष्ट मोठी अकॅडमी क्रिकेटची तुम्हाला ओमटॅक्स बघायला मिळते। एके दिवशी जा आणि खरोखर बघा काय त्यांची तुम्हाला अकॅडमी बघायला मिळते। एक डिक्लेअर आहे, डिक्लेअर आहे, धावसंख्या एक निवड, धावसंख्या होते ती 9। मोठी मॅच बघायला मिळते, बघा छोटा स्कोर जरी असला तरी या मैदानावर भल्या भल्याला पाणी पाजण्याचं काम असंख्य सामन्यामध्ये आपण पाहिलंय। पूर्वीचा आपण जर इतिहास जर दुधरून पाहिला तर इतिहासाचे पानं जर उघडलेत तर मोठी धावसंख्या देखील झालाय, छोटी धावसंख्या देखील होऊ शकत नाहीये। त्याचबरोबर आपल्याकडे सामना पाहतो, एका साईडला कुशल 11 उनबाट विरुद्ध बेटेगाव, बेटेगावला आव्हान दिलंय 36 धावाचं, तिसरं षटक मार्गस्थ आणि फलका धावसंख्या ती 9। ओहो यष्टी रक्षण खराब आहे, मला तर वाटतं हा चेंडू इथे असायलाच पाहिजे 22 च्या रूपात 1 रन, यष्टीरक्षकाला चेंडू थांबवायला पाहिजे। तुमच्याकडे जर विचार केला तर फक्त धावसंख्या मोजकीच आहे आणि अशा वेळेस तुम्ही डॉट चेंडू जर घालवतील तर बाकी गोलंदाजाला तुम्ही थोडंसं भागात पडाल, कारण हा गोलंदाज पूर्ण शार्पनिंग आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण सिक्सपिनची पेन्सिल कसं कोरला गेला, प्रदीर्घ अनुभव, मोठमोठ्या संघाबरोबर खेळलाय आणि नामांकित कोरला, म्हणूनच ते ह्या गोलंदाजाला जिथे जाते दिनेश गावडचा धबधबा बघायला मिळतोय। ओ हो हो व्हॉट अ बॉलिंग, क्लास गोलंदाजी बघायला मिळतोय, अफलातून टॅलेंट। रोशन आणि हा गोलंदाज सुरुवात करायचे, रोशन आणि ह्याच्याकडनं आपण बघितल्यात असे जसे नामांकन, आज रोशन नाही आहे, तेजस नाही आहे, मोठमोठे 2-3 खेळाडू या संघात दिसत नाही आहेत आणि बेटेगावचा संघ नेहमीच लहान मुलांना घेऊन खेळत असतोय। चांगली गोलंदाजी डायरेक्ट हिटीने पाहायला मिळतोय, काय धावपाचा चान्स आणि इथे गडी टिपला जातो, व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग। कोण होता क्षेत्ररक्षक हा? लाल कॅप महेश, अक्रॉस करा, कंपल्सरी क्रिकेटचे नियम पालन करायचे। बघा बॉल थोडासा सोडा खालती होता, रॅपिड गोलंदाजी करतात, शॉर्ट पॉईंटच्या रिझनला तो चेंडू गेला, इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण केलं महेश यांच्याकडनं बघायला मिळालं, लॉन्ग स्ट्राईकला थ्रो गेला आणि धीरेने गॅदरिंग किती सुंदर पकडला, थ्रो तेवढा सोपा नव्हता, थ्रो जोरात होता, सुंदर गॅदरिंग। इथे बघा एक मोठा गडी तंबूत परततोय आणि फलकात धावसंख्या लागलाय ती 10, पहिला गडी तंबूत जातोय। सामना बरोबरीत झाला तर विकेट बघण्यात येईल, 7 गडी बाद झाले ते कुशल उनबाट संघाचे। आता बाकी विचार कर, 7 10 रन्स, तिसरं षटक चालू आहे,
विजयासाठी 36 करायचे आहेत पुनश्च गावड। धीराजाचा तुरंत चेंडू इथे बाकी क्षेत्ररक्षण जाते लॉंग ऑफ चार दोन दोन खेळाडू बघा किती सुंदर क्षेत्र धावबाचा चार डायरेक्ट हिट ओहो इथे बाकी चांगला चान्स होता गॅदरिंग झाला नाही आणि इथे बघता दोन धावा निघतात। छोट्या चणीचे खेळाडू आहेत पण घाटामध्ये गाडी कशी चालवायची आणि बघता बघता छोट्याशा मावळ्या घेऊन गडकरीला कसे जिंकायचे जे शिवरायन दाखवलं तशा पद्धतीचे हे मावळे बाकी चांगले क्षेत्ररक्षण करताना अफलातून टॅलेंट। धर्मवीर चषकाचे विजेता अंडरमध्ये हा संघ आम्ही पाहिलाय। पुण्याचा धीरज समोर तुम्हाला बघायला मिळतो विशाल येतील येतील काही काम असतील ते आमची होतील निश्चितच। आतापर्यंत आपण पाहिलंय की 26 लोक ही आमची युट्यूबच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह आपण मॅच बघत आहात। ओ चांगलं यष्टी रक्षण बघायला मिळते व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग काय गोलंदाजी केलाय धीरज यांनी। दोन षटक किती धावा दिला धीरज यांनी बघा दोन बारा धावा झाल्यात दोन षटकाने फक्त 8 धावा दिल्यात धीरज याने। खूप चांगला पाहिजे गोलंदाजी बघायला मिळते धीरज यांच्या खात्यातून। प्रसाद आहे नवीन गोलंदाज याने पहिलं षटक हाताळलं होतं दुसरं षटक बघूया। तू विचार केला तीन षटकात फक्त 12 धावा निघाल्यात एक गडी तंबूत धाडलाय आता बाकी बघूया कशापर्यंत। प्रसाद गोलंदाजी करून डावखुरा गोलंदाज काय अफलातून गोलंदाजी हाताळलेली जात आहे। मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात। एका साईडला विचार केला कुशल 11 विरुद्ध बेटेगाव पाईपवर कृपया बसू नका दुर्घटना होऊ शकेल। ओ काय गोलंदाजी बघायला मिळते डावखुऱ्या हाताचा गोलंदाज। माझं भाग्य होतं की नुकतंच मला ओमट्यास ग्राउंडवर एक 15 दिवसापूर्वी कर्सन घावरी ज्याने 70-80 दशक गाठवलं दोन विश्वचषक खेळ त्यांच्यावर भेट आलं बऱ्याचशा काही सूचना त्यांच्याकडून ऐकता आल्या की लेदर क्रिकेटची पर्वणी मोठी होतात। नंतर भेटले मॉन्टी फॉनेसर इंग्लंडचे हिंदी खूप चांगली येते त्यांच्याविषयी सांगितलं खूप चांगल्या गोष्टी शिकता आल्या। ओ काय गोलंदाजी बघायला मिळते उन्हाळ्याच्या समुद्र किनारे जायचं उसळत्या वाऱ्यामध्ये मोठमोठ्या लाटामध्ये मैदानावर कसं चेंडू टाकायचं हे अस्त्र बाकी वापरतात त्या अस्त्राचा फायदा इकडे केला जातोय। अफलातून गोलंदाजी बघायला मिळते ह्या विकेटची जेवढी तुम्ही तारीफ करा तेवढी कमी आहे आणि म्हणून तो म्हणतात ना लहान गावावर खेळा आणि खेळून दाखवा तसं पाहायला मिळते। इथे बाकी चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय सरळ चेंडू जातो लॉग ऑफच्या रिझनला इथे बाकी पूर्व अभ्यास केलाय या खेळाडूने चेंडू रायझिंग झाला टोक्यावर जाईल म्हणून पोझिशन घेतली धावसंख्या एक निवडते धावसंख्या होते ती 13 धावा। एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या मध्ये आतमध्ये आपण बघत आहात फ्रेंड चषक 2023 आयोजक फ्रेंड क्रिकेट क्लब सरावली अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात। एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो वैभव आणि एका साईडला विचार केला तो विशाल घरत आणि गोलंदाज आहे तो जो प्रसाद काय गोलंदाजी हाताळतोय डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळतोय पंचांच्या उजवीकडनं क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल केलाय ऑन साइडच्या सर्कलमध्ये दोन बोलवलेत मिड विकेट मिड ऑन आणि तुम्हाला बघायला मिळते ती स्क्वेअर लेग तीन खेळाडू बघायला मिळतात ऑफ साइडला डीप गली बघायला मिळते। ओ हा 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 क्लास अफलातून गोलंदाजी बघायला मिळते। आज इकडे जर आम्ही आठवण केली तर अशा काळामध्ये गोलंदाजी टाकणारा तुमच्या गावचा जवई अनिल घरत ज्याने मोठं क्रीडांगण गाजवलंय अशा पद्धतीची गोलंदाजी टाकायचं। कलियुगातला फलंदाज जर मला विचारला कोण असेल तर मी अनिल घरतचं पहिलं नाव घेईल। काय अफलातून क्रिकेट खेळलाय त्या खेळाडूंकडनं अंड्राईव केलाय खेळाडू आहेत सरळ चेंडूच्या पाठीमागे जातोय निश्चित धीरजच्या हातामध्ये क्षेत्ररक्षण ओहो दोन्ही संघ एका साईडला आणि इथे बाकी नॉन स्ट्राईकला खेळाडू बाद झालाय इथे बाकी गडी तंबूत परतलाय विशाल बाद झालाय
बघा कमी धावसंख्या असता देखील दडपण कसं करायला मिळते, म्हणजे इकडे काका सुरेश काका विचार तुम्ही केलात ना, कमी पगारामध्ये संसार थाटायचा, मुलाला कसं शिकवायचं, जे आपली गृहिणी काम करते तशा परिस बघायला मिळते, अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. आणि आता ह्या फलंदाजाकडून मोठ्या अशा बाळगल्या जातात, अजून विपुल बाकी आहे. अजून जर तुम्ही विचार केलात तर मोठा अनुभवी फलंदाज हा विपुल तुम्हाला पाहायला मिळतोय. नका ना मॅच संपून लगेच सोडवा, आता नका करू, कारण याची विजेता संघ आणि हां त्यांना बोलून घ्या फक्त बस. खूप सुंदर आयोजन, मॅचेस देखील आलाय, अफलातून चांगलं आयोजन तुमच्याकडे बघायला मिळतंय. यस, लो स्कोरिंग मॅच, सालवड संघ तयार राहायचा, यातील विजेता संघ मॅच संपली की तुम्ही टॉस बॉक्समध्ये या. चला सामन्यापर्यंत जाऊया. तो टोटल धावसंख्या झाली ती 14, विजयासाठी करायचे 36 आणि 37 करायचे आहेत. एज घेतलाय, एकच धाव मिळणार आहे इकडे. धावसंख्या एक निवड, धावसंख्या होती ती आता बाकी 3 षटक आणि 15 धाव. बघा तुषार तुम्ही विचार केला तसं वाटत की छोटस मैदान आहे, 36 धाव मॅच संपेल, 3 षटक 15 धाव, म्हणजे 4 षटकं झाली मला वाटते आणि 4 षटकात धावसंख्या झाली ती 15. काय गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजी चांगली गोलंदाजी, एका साईडला धीरज आणि एका साईडला प्रसाद. प्रसाद याने किती धावा दिल्या सांगा मला, 2 षटकात प्रसाद याने 7 धावा दिल्या. तर बघा बॉलिंग अनालिसिस कसं आहे, धीरज 2 षटकं 8 धावा, प्रसाद 2 षटकं 7 धावा. आता बाकी तुम्हाला 12 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत त्या 22, 12 चेंडूमध्ये 22 धावा. बघा कशा पद्धतीचा सामना फिरवला जातो, एक मोठा अफलातून क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपण विचार केलात की एक माफक धावांमध्ये थांबवलं होतं, फक्त 36 धावसंख्ये रोखलं गेलं होतं, ते म्हणजे कुशल 11 उन्बाट संघाला. आणि विजयासाठी जर विचार केला तर 37 धावाची आवश्यकता असताना आता आपण मॅचची परिस्थिती जर एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये पाहाल तर बाकी 4 षटकामध्ये फक्त धावा निघाल्यात त्या 15, म्हणजे 12 चेंडू 22 धावाची आवश्यकता. गोलंदाज कोण आहे बाळा, सूरज. बघा नवखे खेळाडू आहेत, कारण बऱ्याचदा बघतोय की त्यांनी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या टुर्नामेंट खेळण्यासाठी नवोदित खेळाडू तुमच्या संघाकडनं बघायला मिळतात. आज 3 ते 4 खेळाडू अनुपस्थित आहेत आणि बेटोगोव संघाकडे देखील नवोदितच खेळाडू आहेत. 12 चेंडू 22 धावा. सन्मान्य अशोक वडे साहेब, सन्मान्य कुंदन संकेत साहेब, आशापुरा मार्बल, विश्व स्पोर्ट्स, माऊली बिल्डर, टी आर असोसिएटर म्हणजे आमच्याबरोबर बसलेत. खराब चेंडू, इथे चेंडू टटवलाय आणि झेलबाद झालाय, फटका फसलाय आणि बरोबर त्या जागेवर जाऊन उभा होतात ते, म्हणजे मिडॉनच्या रिझनला. इथे तुम्ही धीरज गावडला पाहतात आणि इथे मोठा झटका बसतोय तो बाकी. निश्चितच विचार केला तर बाकी बेटेगाव संघाला. हॉटेल ललित सूरज एंटरप्राइजेस, पनारा हॉटेल, सद्गुरु ऑटोमोबाईल्स, हर्षला ट्रॅव्हल्स, त्यानंतर आम्हाला आर्थिक सहाय्य या लोकांनी केलं आहे. आमच्या गावचे लाडके सरपंच, सरावले ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सन्माननीय आनंद दोडी साहेब, आतेज राऊत आमचे ग्रामपंचायत सदस्य, धर्मवीर आनंदगे युवा प्रतिष्ठान संपर्क प्रमुख पालघर जिल्हा, त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत सौ मिताली राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला आर्थिक सहाय्य. सौ अंकिता घुडे, सौ समीक्षा घरत, सौ पूनम राऊत, या सर्व ग्रामपंचायत सरावली सदस्य आहेत, त्यांच्याकडनं देखील आम्हाला आर्थिक सहाय्य. त्यानंतर आमचे श्री मिलिंद यादव, श्री प्रफुल्ल घरत आणि श्री भूपेंद्र माची यांच्याकडनं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोठं अर्थसहाय्य दिलं आहे. आणि त्यानंतर बाकी आमचे ग्रामस्थ आणि ज्या पद्धतीने सर्व आमची फ्रेंड क्रिकेट क्लबच्या मदतीने तुम्हाला सर्व काही बघायला मिळत आहेत. इथे कॅच आहे, ओ को, इथे बाकी झेल सुटला जातोय. खेळाडू नाही आहेत, विचार करतात ह्यांना कधी नंबर लागतो, नाही लागतो. आज गावामध्ये येताना त्या घेऊन आल्या नंतर अशी पाळी बऱ्याच वेळा बऱ्याचशा संघाची यायची. तुषार बघा आपल्याकडे देखील कधी कधी खेळायचे तुम्ही 5-5 जणच खेळायचे, नंतर मिळायचे तरी देखील तुम्ही मग रागवायचे नाही, चालून द्या चालून द्या, अशा पद्धतीची आज ती परिस्थिती आहे. अतिशय मोठी रंगतदार लढत, धावसंख्या फक्त एकेरीने वाढते. काय गोलंदाजी सांभाळलाय, शॉर्ट ऑफ लेन चेंडू, इथे बाकी चटवलाय पॉइंटच्या रिझनला. ओ, यष्टी रक्षकाचं कौशल्य बघायला मिळते, यष्टी रक्षकाने चेंडू पुढे जाऊन गॅदर केला. ऍक्च्युली ते गेले होते लेग साईडला, परंतु पुनश्च धावून आले की चेंडू थ्रो येणार नाहीये. अप्रतिम यष्टी रक्षण बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच, मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या मैदानावर 36-36 धावामध्ये बरेचसे संघ पराभूत झालेत.
आजचा तिसरा सामना कदाचित होईल का, परंतु अजून सुद्धा मोठी बॅटिंग लाईनअप आहे बेटेगाव संघाकडे. 9 चेंडू 20 धावा. विपुलला का मागे ठेवलाय समजत नाहीये. 9 चेंडू 20 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. ओहो घुमा दिया लेग ब्रेक चेंडू बघायला मिळतोय. अक्षरशः मी कौतुक करीन धीरजने ज्या पद्धतीने गोलंदाजाला शिकवलाय, ज्या गोलंदाजाला घडवलाय, येणाऱ्या काळामध्ये हा संघ देखील खूप मोठी प्रगती करू शकतोय नो डाऊट. म्हणूनच तर सालवडचा विजेता संघ होता तो 50,000 चा. चेंडू फसलाय इथे धाव बाजलो की पाय. ओहो क्रिकेटच्या इतिहासामध्ये पंचाला ढकलून झेल घेण्याचा पहिल्यांदा विक्रम बघू शकतात. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पंचाला बाजूला ढकललं आणि झेल घेतलाय हा असा पहिल्यांदाचा विक्रम तुम्हाला बघायला मिळतोय. ओमसाई हा तुम्ही थिएटर टाकायला पाहिजे. ओमसाई हे आपण युट्यूबवर टाका, बघा कशा पद्धतीने हंपायला हळूच बाजूला काढला झेल घेतलाय. काय गोलंदाजी बघायला मिळतंय. धावसंख्या आहे ती 17 आणि गडी बाद झालेत. चार गडी बाद झालेत, 17 धावा फलकावर लागल्यात. आता बाकी कोण गेलाय? शैलेश. किती चेंडू उरले, किती धाव हव्यात? 7 चेंडू 20 धावा. कोणी विचार केला नसेल की 37 धावाचं माफक आव्हान असताना अशा पद्धतीची गोलंदाजी देखील सामना करू शकते. मी म्हटलं ना की 36 धावा, आता आपण 2 संघ पराभूत झालेत. 7 चेंडूमध्ये तुम्हाला धावा हव्यात त्या 20. बघूया शैलेश भरगतचं शरीर रचना, चांगल्या परीची फलंदाजी करण्याची कुशलता त्यांच्याकडे आहे असं आम्ही ऐकून आहात. कारण पहिल्यांदा माझ्या समालोचनातून मी या फलंदाजांना खेळताना पाहत आहे. एकच धाव मिळेल इथे, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1-22 रूपात वाढते. आता बाकी तुम्हाला धावा हव्यात 6 चेंडू 19 धावा. बघा काय सामना झुकतोय. व्हॉट अ ब्युटिफुल कॅप्टनशिप, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम टुडे ऑल बॉलर्स. एका साईडला धीरज, एका साईडला प्रसाद आणि आता सूरज यांनी एका षटकात 3 धावा दिल्या. तर बघा बॉलिंग अनालिसिस आता मी तुम्हाला सांगतो. पहिल्या षटकात धावायला 4, दुसऱ्या षटकात प्रसादच्या धावायला 4, धीरजच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा निघाल्या 4, प्रसादच्या चौथ्या षटकामध्ये धावा निघाल्या 3 आणि 5वा षटक सूरजच्या धावा निघाल्या 3. तर अशा पद्धतीने 5 षटकं झालीत, 18 धावा फलकावर लागल्यात. आता 6 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. चला कोण गोलंदाज येतो बघायला मिळतोय. आमच्या नितीचं एक बिझनेसमॅन म्हणून ज्याने आमच्या समाजामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये नाव कमवलं आहे, एक चांगला सोशल वर्कर, चांगला क्रिकेटर आणि रोखठोक काका ह्यांचं रोखठोक समोरासमोर बोलणारा, पाठीमागून नाही. तू चुकलाय तर तू चुकला असं सांगणारा आणि म्हणूनच टी आर हा नाव प्रत्येकाला परिचित झालंय. आणि माणसाने असंच वागावं, एखादा गरीब माणूस आहे आणि समोरचा माणूस मोठा मुद्दा दाबत नाही त्याची चुकी असं समोरासमोर सांगणारा, असे असंख्य उदाहरण माझ्याकडे. आणि यार असंच वागावं, आयुष्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला होतोय लोक आणि आपण. चेंडू फसलाय कॉटन बॉलचा चान्स, इकडे झेल होतो की पायाचा आणि गडी बाद. अशा पद्धती आता 5 चेंडू आणि 19 धावा. 5 गडी बाद झालेत, 7 गडी बाद झालेत. ते बाकी कौशल चला साई सापडेश्वर ते कर्णधार आपण या डकआउटमध्ये, साई सापडेश्वर कर्णधार आपण डकआउटमध्ये यायचंय, सॉरी माफ करा टॉस बॉक्समध्ये यायचंय. यातील विजेता संघ जो कोण होईल त्याचा कॅप्टन देखील लवकर या. बघा सुंदर गोलंदाजी हाताळतात. आता जर तुम्ही गोलंदाज बघितला त्या गोलंदाजाने भूमीत जो धावबाद झाला होता. आता बाकी जातोय विपुल, खूप उशीर केला कारण ह्या फलंदाजाकडे काशियत आहे, ह्या फलंदाजाकडे कौशल्य आहे. असंख्य सामने एका हाती फिरवलात देखील, पण सगळे फलंदाज चांगले होते. बेटेगावकडनं जेवढे देखील फलंदाज गेले, निशान म्हणा, वैभव म्हणा, विशाल म्हणा, अभि म्हणा, विशाल म्हणा किंवा शैलेश, हे जे गेले ते सगळे फलंदाज चांगले होते. असं नाही की त्यांच्याकडे गुणवत्ता नाही, पण गोलंदाजीची भेदकता जी आपण पाहिलीत ना, अफलातून भेदकता बघायला मिळालाय. यातील आतापर्यंत किती लोक बघतात ही मॅच?
बघा मगाशी बघितलं की 26 लोकांनी ही मॅच पाहिलाय, लाईव्ह बघतायत ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. फ्रेंड चषक आपण बघत आहात, मैदानाच्या आतमध्ये जो सामना आपण बघतात तो म्हणजे निश्चितच कुशल इनोवन उनभाट विरुद्ध बेटेगाव. 36 धावाचं आव्हान दिलं होतं, 6 षटकात. आता बाकी मॅचचं तुम्ही सिच्युएशन जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता हवी आहे ती बेटेगाव संघाला. ओहो, इथे बाकी चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर, वाईड चेंडू. अवांतर धावण्याची धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती बाकी तुमची 19 धावा. 31 लोकांनी बघा फ्रेंड चषक बघतायत, 3197 म्हणजे 3197 लोक आतापर्यंत बघतात. हे पहिला दिवस आहे, चला वादविवाद नाही करायचा, वादविवाद नाही, वादविवाद करायचं नाहीये. रिव्ह नाही आहे आता बाकी हव्यात 5 चेंडू आणि 18, 5 चेंडू आणि 18 धावा. विपुलने जर 3 6 मारल्या तर आशिष परब ह्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुनश्च गोलंदाजी हाताळतोय, चेंडू टटवलाय, हवेमध्ये फसलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि पुन्हा एकदा विकेट. प्रत्येक गोलंदाज कट करतोय चेंडू, प्रत्येक गोलंदाज. तशा पद्धतीने पुन्हा एकदा जातोय, मोठा गडी तंबूत जातोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना तुम्हाला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच कुशल इलेव्हन उनबाट. बघा आतापर्यंत दुसरा सामना आहे फ्रेंड्स, ह्या चषकाच्या लोकांना आठवण कशी असते बघा, 3197 आता म्हणजे लाईक करतात. म्हणजे दुसरा सामना पहिला दिवस आणि 3197 लोकांनी बघितलं 3000 वरती. रविवारपर्यंत तुम्ही जाता तर हा विक्रमादित आकडा बघायला मिळेल. आणि म्हणूनच तो म्हणायचं ना ओवराम करा, मी सांगितलं आणि खऱ्या अर्थाने तुमच्या तोंडात साखर पडो. कारण मी बोलो ओवराम किती करता, एखादी ओवराम करा, अंडरआर्म किती करता, कारण ओवरआर्मसाठी लोक ह्या मैदानावर खेळण्यासाठी खूप प्रयत्न करतात. 10 संघाला एंट्री मिळायला लेट उठत गेली, एवढं मोठं आयोजन, सुंदर आयोजन तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. आता बघा 4 चेंडू आणि 18 धावा. बघा 36 धावा ही या मैदानावरची एक विशेष विक्रम बघायला मिळते. आतापर्यंतच्या 5 वर्षाच्या इतिहासामध्ये 3 सामने 36 धावसंख्येवरती चेस्कडा संघ पराभूत झालाय, ते यावेळेला 4था संघ होईल का. लेग ब्रेक, लेग ब्रेक, लेग ब्रेक पुन्हा बघायला मिळतोय इथे. बाकी धावबाद नाहीये, तो खेळाडू मध्ये आहे, धावबाद नाही आहे, इकडे तुम्हाला करावं लागेल. आता बाकी धावबाद होते, खेळाडू तुम्ही अपील करत राहू नका, तुम्ही प्रयत्न करा आणि मग पंपरावर येईल. इथे बाकी डॉट गेन जाते, काय गोलंदाजी हाताळलाय हो. एखादेखी देखील गोलंदाजाला तुम्ही मोठा टार्गेट करू शकला नाही, मोठा फटका करू शकला नाही, कारण हा गोलंदाज लेग ब्रेक टाकतो. बघा त्याच्या हाताकडे बघा, हाताचा आर्म येतो आणि अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग टुडे कुशल इलेव्हन उनबाट. माफक आव्हान होतं 36 धावाचं. ओके, तू कसं बरं आहे ना. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, चांगला शॉट पाहायला मिळतोय कव्हरच्या रिझनला. 6 धावा, खणखणी षटकार. ह्या फलंदाजाला स्ट्राईकच मिळाला नाही, कारण बऱ्याच पासून बघतोय नॉन स्ट्राईकलाच तो फलंदाज उभा राहिलाय. कारण ह्या खेळाडूकडे गुणवत्ता आहे, मी म्हटलं ना असे खेळाडू 5-6 आहेत की यांच्याकडे गुणवत्ता आहे. आता बाकी हव्यात त्या म्हणजे 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा, सामना बरोबरीत जर झाला तर विकेट बघण्यात येईल. 7 गडी बाद झालेत ते कुशल उनबाट संघाचे. 14 चेंडू झालेत, 13 चेंडू पर्यंत हा फलंदाज स्ट्राईकच आला नाही आणि हा फलंदाज आहे तो अभी. 2 चेंडू 12 धावाची आवश्यकता, मोठी रंगदार मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेला आणि इथे बघूया. ओ व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. अक्षरशः सामना आपल्या संघाकडे झुकवलाय आणि या खेळाडूचं नाव आहे ते चिन्मय. बघा 2 ते 2 फूट उंच उडी घेतली आणि षटकाला थांबवलं, चेंडू मैदानामध्ये धाडला आणि इथे बाकी सामना आपल्या साईड झुकवतो. पण ह्या फलंदाज करायचा आहे, गेट बंद करा, गेट बंद करके अंदर आई आप. ओके यस, बघा सरावलीमध्ये ह्या आमच्या सरावली ग्रामस्थांनी काय लोकांना शिकवण दिलं आहे हो, जे कानात पडेल ते ऐकायचं आणि तुरंत बंद करायचं.
अफुलातून प्रेमाचे शब्द तुमच्याकडे खूप काही सांगून जात आहेत. व्हॉट अ ब्युटिफुल सरावली ग्रामस्थ. आता बाकी शेवटचा चेंडू आणि 8 धावा. अक्षरशः या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे ते चिन्मय. सामना आपल्या साइड झुकवण्याचं काम त्याने केलंय. 10-10, 10-10, 12 होत्या, 10 पाहिजेत. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण कुशल उनबाटकडनं पाहायला मिळतंय. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय. इथे बाकी बघावं लागेल की 37 धाव बेटेगाव संघ काढले नाही, गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच जाईल. कोण खेळलाय बघूया. आता बॉल जमा करा, पंच बॉल द्या इकडे, बघू आता गोलंदाजाला. आणि कॅप्टन यायचंय, एका साईडला कुशल उनबाट आणि एका साईडला